बोरकुंड या गावामध्ये धुळे जिल्ह्यातले हे बोरकुंड एक गाव आहे. धुळे आणि जे आहे नाशिक जिल्हा म्हणजे मालेगावच्या बॉर्डरवर हे गाव आहे. तेथील जे आहे की नाही एक प्रगतशील शेतकरी जे आहे की त्यांच्याकडे आमच्या नामदेव उमाजी कंपनीची पिरॅमिड ब्रँड सीडची जेनिफर नावाची भेंडी जी आहे त्यांनी लावली आहे. तर ते आपल्याला सांगू इच्छितात. इथे जे आहे की ते स्वतः आहेत आणि ते स्वतः जे आहे की नाही शाळा ते इथे शिक्षक पण आहेत आणि ते राहतात धुळ्याला आणि त्यांचे वडील जे आहे ते पण इथे असतात. ते वडील पूर्णपणे शेतामध्ये दिवसभर लक्ष ठेवतात आणि सरांचं जे आहे की थोडंसं मार्केटिंग वगैरेचं ते बघतात ॲक्च्युली. आणि सोबतच आमच्या कंपनीचे या भागातील विक्रेते जे आहेत श्री दत्त कृषी सेवा केंद्र ते पण इथे सोबत आहेत. तर मी जे आहे सरांना विनंती करतो की सर जे आहे की भेंडीविषयी त्यांचं काय मत आहे जेनिफर संदर्भात ते आपल्याला सांगतील. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी 23 जून नामदेव उमाजी या कंपनीची भेंडी लागवड केलेली होती. मी या क्षेत्रामध्ये जवळजवळ 1/2 किलो भेंडी ही लागवड केलेली आहे. तर ही भेंडी अतिशय उत्कृष्ट आणि चांगला वाण आहे. हा म्हणजे फळधारणा जी आहे ती जवळजवळ 35 ते 40 दिवसात चालू होते, म्हणजे लवकरात लवकर चालू होणारी भेंडी आहे. नंतर भेंडी मोडण्यासाठी सुद्धा एकदम सुलभ आहे आणि व्यवस्थित आहे. जे मजूर वर्गाला जो त्रास होतो भेंडी मोडण्यासाठी किंवा पावसाळी वाणमध्ये जे भेंडीला जास्त प्रकाराचे काटे असतात तर त्या पद्धतीचा प्रकार या वाणमध्ये नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, या भेंडीचे जे पान आहेत ते लांबसर असल्यामुळे पावसाळ्यामध्ये ज्या भेंडीला जो अटॅक येतो तर तो अटॅकसुद्धा कमी प्रमाणात येतो आणि फवारणीसुद्धा या भेंडीला कमी प्रमाणात लागते. तसंच या भेंडीचे माझे आतापर्यंत 25 ते 30 तोडे या ठिकाणी झालेले आहेत. आणि पावसाळ्यात भेंडीला वाढ खूप असल्यामुळे असं सांगितलं जातं, माझ्याबरोबरी काही शेतकऱ्यांनी जी भेंडी लावलेली होती त्यांची आजची भेंडी 5 ते 5.5-6 फुटाच्या वरती गेलेली आहे. परंतु पावसाळी वाण लावल्यानंतर सुद्धा या भेंडीला वाढ कमी असल्यामुळे शेतकऱ्याला भेंडी तोडण्यासाठी आणि भेंडीचं उत्पन्न घेण्यासाठी खूप सोयीस्कर आणि सुरळीत प्रकारे जातं. त्यानंतर आपण या ठिकाणी बघत आहोत तर आता ह्या भेंडीला लाल दांडी आहे. अशा पद्धतीची जर कधी भेंडी किती टक्के झाड असे म्हणजे काही झाड झाले आहेत ना फक्त 10 ते 15 टक्के 10 ते 15 टक्के 10 ते 15 टक्के झाड असे लाल आहेत. परंतु बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वाण जर आपण लावले तर असा हा जो लालसर भाग आहे तर हा फळावर यायला सुरुवात होते. परंतु आता माझे बरेचसे झाडं हे लाल कांडीचे जरी झाले तरी फळ हे बघा या ठिकाणी हिरवस दिसत आहे. म्हणजे हा प्रकार जो आहे तो सुद्धा या भेंडीला या वाणला नाही आहे. म्हणून नामदेव माझी ही भेंडी खरंच खूप उत्कृष्ट आहे आणि उत्पन्नाला पण खूप छान आहे. सर हे किती तारखेला आपण लावली होती? 23 जूनला लावली आहे आणि आजची तारीख आहे. आज आपण आहे सप्टेंबर महिन्यामध्ये 21 सप्टेंबरला आपण आहोत. ओके. आणि मार्केटमध्ये कशी चालते? मार्केट संदर्भात तुमचा काय अनुभव आहे? मार्केटमध्ये आपल्या आता जर हा भेंडी जर बघितली आपण तर ही पंचकोन सारखी एकदम आणि माल पण सुरळीत व्यवस्थित दिसतो. ही भेंडी कितीही वाढली तरी हिच्यात दाणे हे आपल्याला दिसत नाही. आणि हा माल जर मार्केटमध्ये ठेवला तर मार्केटमध्ये इतर भेंड्यांपेक्षा हा माल दिसायला पण छान दिसतो आणि लागलीच उचलला जातो. म्हणजे ग्राहकांची गर्दी सुद्धा या मालाला चांगली आहे कारण दिसायला पण चांगली आहे आणि वजन पण छान देते. बरं. आपण कुठल्या मार्केटला नेता माल आपली? धुळे मार्केटला नेतो. धुळे मार्केटला नंतर इथे गावात एक व्यापारी आहे तेव्हा मार्केटला घेऊन जातात तर ते सुद्धा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपली भेंडी उचलली जाते. ओके. म्हणजे आता माझी माझ्या गावात जवळजवळ 1/2 टन तर 1 टन आसपास माल खरेदी केली जाते. परंतु नामदेव माझी व्हरायटी गावात मी एकानेच लावलेली होती. दत्त कृषी सेवा केंद्रवाल्यांनी सुचवलं होतं मला तर त्यांनी सुचवल्यानंतर मी आव्हान एक अनुभव म्हणून लावला. लावल्यानंतर भेंडीचा आकार कलर वगैरे एकदम अतिशय छान असल्यामुळे जे व्यापारी माझ्याकडनं भेंडी घेतात तर इतर भेंडीच्या कॅरेटांना किंवा पिशव्यांना चांगला भाव यावा म्हणून माझ्या भेंडीचे कॅरेट ते अक्षरशः वरती मोंड्यासाठी वापरून म्हणजे सर्वत्र ही भेंडी असेल वा तिला भाव चांगला मिळेल वा म्हणून ती माझी भेंडी त्या मोंड्यासाठी वापरतात. चालेल, धन्यवाद. जे आहे की आमचे जे त्यांचे इथे वडील पण आहेत तर मी त्यांच्याकडून 2 शब्द या जेनिफर संदर्भात कसं काय वाटते कारण की ते म्हणजे खूप वर्षापासून शेती करतात. त्यांनी आज रोजीपर्यंत बरेच वाण लावले आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण ऐकून घ्यायचं आहे. तोडायला सोपी आहे ती, काही आंग चुई चुई करत नाही काही नाही. ते दुसरी भेंडीला पाणी चालू असतात तरी ते आंग चुई चुई करतात पण इथं नाही करत. बरं, चालेल. यावर्षी पुन्हा पावसाळा पण खूप झाला आहे. त्या पावसाळ्यामध्ये पण जे आहे की नाही हे पीक तग धरून आहे.
ओके ओके चला नंतर जे आहे की आमचे या भागाचे जे विक्रेते आहेत दत्त कृषी सहाय्य केंद्राचे आम्ही त्यांना डॉक्टर म्हणून ओळखतो ते पण त्यांचं मत त्यांनी ज्या ग्राहकांना दिले त्यांचे काय मत आहेत त्याविषयी सांगतील. अनेक कंपन्यांची वाण आम्ही भेंडीमध्ये विकतो परंतु नामदेव उमाजीचं जेनिफर हे जे वाण आहे हे फार उत्कृष्ट फळ आहे. प्रतिकूल परिस्थितीत एवढा पावसाळा झाला असताना सुद्धा भेंडी खूप चांगल्या प्रकारे उत्पादन देते आहे आणि फळसुद्धा खूप चांगल्या प्रकारचं मार्केटमध्ये चांगल्या भावाने विकलं जातं. आमच्या ग्राहकांची पसंती आहे या वाणाला